हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय 9 अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. आपण 9 श्लोक वाचत आहोत आणि या श्लोकावर लिहिलेली श्रील बलदेव विद्याभूषण यांची गीताभूषण टीका पुढे आता वाचायला सुरू करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात की भगवान श्रीकृष्ण हे जीवांप्रती अन्याय करतात का? जीवांना प्राप्त झालेली विषमता भगवान श्रीकृष्णांना कर्मबंधनात अडकवते का? या प्रश्नाला भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात, नाही, असं होत नाही. जीवांच्या शरीराची सृष्टी आणि पालन यांच्या संबंधात असणारी विषमता त्या त्या जीवांच्या कर्मफलानुसार प्राप्त होते आणि त्यामुळे ही विषमता, भगवंत म्हणत आहेत, त्यामुळे ही विषमता मला अन्यायाच्या दोषाने दूषित करत नाही. स्वतःच्याच पूर्वकर्मांनुसार हा जीव आहे तो पुढचं शरीर प्राप्त करतो. कशा प्रकारचं शरीर? कधी देवता, कधी मानव, कधी पशु वगैरे. परंतु मी त्या जीवाने केलेल्या चांगल्या वाईट कर्मांच्या प्रती उदासीन असतो. तर अशा प्रकारे भगवंत आहेत ते उत्तर देत आहेत. तर जीवांप्रती भगवंत कधीच कोणत्याही जीवांप्रती अन्याय करत नाहीत. जीवांना जी प्राप्त झालेली विषमता आपल्याला दिसते, कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे, कोणी सुंदर आहे, कोणी सुंदर नाही आहे, अशा रीतीने विविध अवस्थेत जे वेगवेगळे जीव असतात ते त्यांच्या स्वतःच्याच कर्मफळांमुळे प्राप्त सगळं त्यांनी केलेलं असतं आणि त्यामुळे भगवंतांवर कोणताही भगवंत अन्यायाच्या दोषाने दूषित होत नाहीत. तर जसं यासाठी वैष्णव आचार्य समजवतात की जसं एखादा जीव आहे तो पाप करतो किंवा पुण्य करतो तर त्यामुळे भगवंत प्रभावित होत नाहीत. जरी भगवंत परमात्मा रूपात त्या जीवाने धारण केलेल्या शरीरातील हृदयात त्याच्याबरोबर जीवात्म्याबरोबर कायम राहतात, मात्र हा जीव जे काही पाप करतोय किंवा पुण्य कर्म करतो आहे तर त्यामुळे भगवंत परमात्मा रूपात त्याच्या हृदयात आहेत, ते कधीच प्रभावित होत नाहीत. श्रील बलदेव विद्याभूषण पुढे समजावतात, वेदांत सूत्रकार लिहितात, वैषम्य नैघृण्ये सापेक्षत्वात तथाही दर्शयती. ह्याचा अर्थ आहे भगवंत विषम नाहीयेत, कारण जीव स्वतःच्या कर्मानुसार सुख दुःख प्राप्त करत असतो असं वैदिक शास्त्रात सांगितलं आहे. तर वैदिक शास्त्रात सांगून ठेवलंय की भगवंत आपल्याला जीव म्हणत आहेत, सगळे अनेक जीव भगवंतांवर दोषारोप करत आहेत, मात्र भगवंत कुणाच्याही बाबतीत विषम नाहीयेत. सगळ्या जीवांना स्वतःच्या कर्मानुसार सुख दुःख प्राप्त होत असतं. पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात, पूर्ण उदासीनता भगवान श्रीकृष्णांच्या कर्तेपणालाच समाप्त करेल. तर भगवंत पूर्णपणे उदासीन नाहीयेत. पूर्ण जर उदासीन त्यांना म्हटलं तर भगवंतांच्या कर्तेपणालाच ही उदासीनता आहे ती कर्तेपणा जो आहे भगवंत हे करता आहेत यालाच काय समाप्त करणारी ठरेल. तर म्हणून भगवंत या 9 श्लोकात काय म्हणत आहेत, दुसऱ्या ओळीत उदासीनवत. तर मी उदासीनवत म्हणजे मी उदासीनाप्रमाणे तटस्थाप्रमाणे आहे राहतो असं भगवंत सांगतात. कारण एखादा व्यक्ती उदासीन असतो तर तो काहीच करत नाही त्या बाबतीत, मात्र भगवंत हे उदासीनवत आहेत म्हणजे
तटस्थाप्रमाणे आहेत. तर यासाठी वैष्णवाचार्य समजवतात की उदासीन आणि उदासीनवत या दोन्हीमध्ये फरक आहे. उदासीन म्हणजे पूर्णपणे उदासीन तटस्थ, मात्र उदासीनवत म्हणजे तटस्थाप्रमाणे. तर हे कशा रीतीने आहे? तर जसं आपण यासाठी आधीच एक उदाहरण बघितलं होतं की जो कॅशियर आहे तो कॅशियर बँकेमध्ये काम करतो आणि खातेदाराच्या पैशाबद्दल तो आसक्ती ठेवत नाही, आणि मात्र सर्व कार्य आहेत तो कॅशियर आहे तो अतिशय काळजीपूर्वक करत असतो. हे उदाहरण आपण आधीच बघितलं आहे. आणखीन एका प्रवचनात हे उदासीनवत आणि उदासीन याबद्दल समजवताना एक भक्त सांगत होते की एकदा मी मंदिरात जाण्यासाठी चालत निघालो होतो, तेव्हा मला रस्त्यात एक मोठं मैदान दिसलं. तिथे मुलं होती, काही मुलं ती फुटबॉल खेळत होती, आणि मी त्या मुलांकडे बघितलं तर मी त्यांच्याप्रती उदासीन होतो. त्या मुलांच्या खेळाशी मला काही देणं घेणं नव्हतं. मी त्या मुलांना खेळा म्हणून सांगितलं नाही, खेळण्यासाठी काही मी व्यवस्थाही केली नाही, आणि त्या मैदानावर फुटबॉल खेळण्यासाठी आणखीन काही आखणी वगैरे करायची असते ती सुद्धा मी केलेली नाही. मी फक्त मंदिरात जाताना केवळ त्या मैदानावर खेळणाऱ्या मुलांना बघितलं. तर त्यांच्याप्रती, त्या मुलांप्रती, त्यांच्या खेळाप्रती मी पूर्णपणे उदासीन होतो. मला त्यांच्याशी काही देणं घेणं नाहीये. ते खेळतील किंवा नाही खेळतील, मी त्यांच्यासाठी कोणतीच व्यवस्था करून देणार नाही, असं हे भक्त विचार करत होते. बरोबर. तर हा मुद्दा समजवताना ते म्हटले की परंतु या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, मी उदासीनवत आहे. म्हणजे जर हा जो खेळ, फुटबॉलचा खेळ मुलं खेळत होती मैदानात, या विषयावर जर आपण चर्चा केली तर मग काय आहे? बघा, हे मैदान कुणी बनवलं आहे? भगवंतानी बनवलं आहे. फुटबॉल खेळण्याची सगळी व्यवस्था आहे ती सुद्धा भगवंतांनीच केलेली आहे, आणि आता तिथे मुलं खेळो किंवा खेळणार नाहीत याच्याशी भगवंतांचं काही देणं घेणं नाही. तर मुलांच्या खेळण्याच्या क्रियेसंबंधी भगवान श्रीकृष्ण उदासीन आहेत, मात्र त्या खेळासाठी, त्यांच्या खेळासाठी सर्व व्यवस्था करण्याबद्दल भगवंत उदासीन नाहीत. जसं एखादा जीव आहे, त्याने या जगतामध्ये भौतिक शरीर प्राप्त केलेलं आहे, तर का बरं त्याला हे शरीर प्राप्त होतं? कारण त्या जीवाची इच्छा असते, मला इंद्रिय उपभोग घ्यायचा आहे, इंद्रिय तृप्ती करायची आहे. तर ह्या भौतिक शरीराबद्दल आपण विचार करूया. जीवाला हे भौतिक शरीर कोणी दिलं आहे? भगवंतांनी. डोळे कोणी दिलेत? भगवंतांनी. सगळी इंद्रिय भगवंतांनी दिली आहेत. उपभोगाच्या सगळ्या वस्तू कुणी उपलब्ध करून ठेवल्या आहेत? भगवंतांनी. तर सगळं काही भगवान श्रीकृष्णच देतात, म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे कर्ता आहेत. तर आपण जाणलंय की सगळं काही आपण या जगतामध्ये भगवंतांकडून प्राप्त करत असतो. आता त्या उपलब्ध गोष्टींचा उपयोग आपण इंद्रियतृप्तीसाठी करायचा की त्या वस्तू वापरून आपण भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करायची, कसं काय करायचं हे सगळं जीव स्वतः ठरवतो. तर त्या संबंधात भगवंत आहेत ते उदासीन आहेत. जसं आपण खाण्याबद्दल जर उदाहरण घेतलं तर भगवंतांनी आपल्याला हे भौतिक शरीर दिलंय, सगळी इंद्रिय दिली आहेत, मन बुद्धी सगळं दिलं आहे, आणि या जगतामध्ये अन्न धान्य उगवण्यासाठी जमीन भगवंतांकडून आली आहे, पाणी भगवंत पुरवतात, वारा सूर्यप्रकाश अग्नी सगळंच भगवंतांनी दिलेलं आहे, आणि या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण अन्न पदार्थ बनवतो. तर जसं काही समोसा बनवतोय, बटाटवडे बनवतोय, वरण भात भाजी पोळी काही आईस्क्रीम असं काही काही वेगवेगळे पदार्थ बनवतो आहे,
तर आपण जाणलं पाहिजे की सगळं भगवंतांकडूनच मिळतंय, पण आपण त्या गोष्टींचा त्या वस्तूंचा उपयोग कशा प्रकारे करतो या बाबतीत भगवान श्रीकृष्ण ढवळाढवळ करत नाहीत, ते उदासीनवत आहेत, उदासीन असल्याप्रमाणे आहेत. आता हा जो बनलेला अन्न पदार्थ आहे तो भगवंतांना भोग म्हणजे नैवेद्य लावून खायचं की तसंच खायचं हे तो मनुष्य ठरवतो. तर ह्या मनुष्याच्या कार्यासाठी भगवंत जबाबदार नाहीये. बरेचदा लोक म्हणतात की भगवंतांनी आम्हाला दुःख देतात, भगवंत आमच्यावर अन्याय केला आहे, पण असं काही नाहीये. तर जीव आहेत त्यांनीच इच्छा केली होती आणि म्हणून हे जगत भगवंतांनी बनवलं आहे. लोक म्हणतात ना पिक्चरच्या एका गाण्यामध्ये की काहे को दुनिया बनाई, तर भगवंत कोणावरच अन्याय करत नाहीत. या जगतामध्ये येणारा जीव आहे त्याने इच्छा केली होती भगवंतांकडे की मला उपभोग घ्यायचा आहे, तर उपभोग घ्यायचा आहे तर त्याला खास या भौतिक जगतात उपभोग घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी भगवंत पाठवतात. पण नुसता जीव उपभोग घेऊ शकत नाही, त्यासाठी त्याला भौतिक शरीर असणं, त्या शरीराला इंद्रिय असणं आवश्यक आहे आणि इंद्रिय उपभोगाच्या वस्तू असणंही आवश्यक आहे. तर जीवाची इच्छा होती भगवंतांपासून वेगळं होऊन स्वतंत्र होऊन स्वामी बनायचं आहे आणि म्हणून स्वामी बनण्याचा प्रयत्न करण्यासाठी भगवंतांनी हे भौतिक जगत जीवांना उपलब्ध करून दिलं आहे आणि सगळ्या सुख सुविधा पण सगळ्या सुविधा पण दिल्या आहेत, शरीर पण दिलेलं आहे आणि त्यासोबत भगवंत असंच सोडून देत नाहीत जीवाला, तर त्या जीवांच्या बरोबर भगवंत कायम परमात्मा रूपात त्या जीवाच्या शरीरातील हृदयात पण राहतात. हा जीव वेगवेगळी शरीर धारण करतो, कोणत्याही योनीत तो जीव जातो आहे, शरीर धारण करतो आहे, तरी परमात्मा रूपातले भगवंत त्या जीवाचा साथ कधीच सोडत नाहीत. त्याचबरोबर भगवंतांनी या भौतिक जगतात सगळं वैदिक साहित्य दिलं आहे, अधिकृत गुरु शिष्य परंपरा दिल्या आहेत, चार संप्रदाय दिले आहेत, भक्त मंडळी दिली आहेत, सगळं मार्गदर्शन करणारं सगळं काही उपलब्ध पण करून दिलं आहे. तर मग आता आपल्याला ठरवायचं आहे, आपल्या सगळ्यांनी ठरवायचं आहे की या भागवतम आहे, ही भगवद्गीता आहे, यांचा उपयोग करून घ्यायचा की नाही. तर आपण आपल्या भाग्याचा स्वतः विचार करायला हवा असं वैष्णव आचार्य समजवतात. तर हे सगळं वैदिक ज्ञान ऐकण्यासाठी भगवंतांनी आपल्याला कान दिले आहेत, आपण ऐकू शकतो, वैदिक शास्त्राचं भक्तांद्वारे श्रवणम करू शकतो. तर असा हा जीव आहे तो स्वतःच्याच कर्मांनुसार सुख आणि दुःख भोगत असतो. तर जीवाने आपल्या इच्छेचा सदुपयोग करून या दुःखपूर्ण जगतातून कायमचं बाहेर पडण्यासाठी भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करायला हवी. तर जेव्हा जीव असा भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये भक्तसंगात मग्न होतो तेव्हा तो आध्यात्मिक प्रगती करत करत भक्तीपूर्ण करून भगवंतांच्या धामात पण जाऊ शकतो. पण जर जीवाने असं केलं नाही तर काय होईल, तो केवळ इंद्रिय उपभोग करत राहील आणि आपल्या कर्मांची फळ भोगत जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात या भौतिक जगतातच त्याला फिरत राहावं लागेल. तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या 9व्या श्लोकावर लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.